भाजपमध्ये कायम उपेक्षा झालेल्या काही बलाढ्य नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या पक्षांतराचा भाजपला मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने आता दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या नगरसेवकांना वैयक्तिक फोन करणे सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत या नगरसेवकांनी भाजपा सोडू नये अशी अक्षरशः मितनवारी करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक 2 महिन्यात होणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधी राष्ट्रवादी असा सरळ सामना रंगणार असल्याचे आजचे सर्वसाधारण चित्र आहे. एकूण 128 सदस्यांमधील भाजपच्या 77 पैकी 24 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचं ठरवलं आहे. पक्ष सोडणारे बहुतांश नगरसेवक हे ताकदी जे आहेत, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग रचना स्वतःच्या मनासारखी केल्याने आपली डाळ शिजणार नाही याचा अंदाज आलेल्या नगरसेवकांनीही राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याने भाजपची पायाखालची वाळू सरकली आहे. राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी तब्बल 15,000 मोर्चा काढल्याने भाजपचे नेते सैरभैर आहेत. नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असून भाजपमधून राष्ट्रवादीत होणारे संभाव्य पक्षांतर रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्यांना सपशेल अपयश आले. त्यावर तोडगा म्हणून अंतिम क्षणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून ते नगरसेवकांना वैयक्तिक फोन करत आहेत. पिंपरीगाव येथील नगरसेवक संदीप वाघेरे पीसीबी टुडेशी बोलताना म्हणाले की होय, मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. भाजपच्या स्थानिक आमदारांनी 5 वर्षात मला किती त्रास दिला त्याचे गाराणे मी केले. मी कोणताही कार्यक्रम घेतला तर का घेतला म्हणून आमदार खोडा घालतात. 2 वेळा माझे नाव स्थायी समिती सदस्य पदासाठी असताना त्यांनी मला संधी दिली नाही. माझ्या वॉर्ड मधील कामे ते रद्द करतात, त्यामुळे विकास कामे रखडली असे मी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे वाघेरे यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षात भाजप नेत्यांना आपली आठवण आली नाही आणि आता निवडणुका जवळ आल्याने पक्ष सोडू नका अशी विनंती फडणवीस मला करत असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराबद्दल जो जबरदस्त मोर्चा काढला तेव्हापासून वातावरण बदललं आहे असेही वाघेरे यांनी आवर्जून नमूद केले. आपल्या प्रभागातील शिवपुतळा, 2 उद्याने, 2 खेळाची मैदाने यांच्या उद्घाटनासाठी आपण अजितदादांना विनंती केली असून ते येणार असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले. यापूर्वी भाजपला संलग्न कैलास बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून मोशी येथील भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पुढच्या 15-20 दिवसात भाजपला मोठे खिंडार पाडायचे अशी राष्ट्रवादीची व्यूहरचना असून नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपचे राज्यातील बडे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत.